नमस्कार. V24 तास या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मी राणी गजबिये. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याच्यावर संपूर्ण जगाचा उदरनिर्वाहाचा भर आहे आणि हा शेतकरी वर्ग सर्वात जास्त भरकटला जातो. आतापर्यंत सरकार असो की प्रशासन शेतकऱ्यांच्या समस्यांकडे पाठ फिरवत आली आहे. मात्र या सर्व बाबतीत शेतकरी हे उदार मनाचा देखील असतो हे तितकेच सत्य आहे. अशातच उमरेडमधील उदासा ग्रामपंचायतमधील एक शेतकरी मदत करणे स्वरूपात पुढे आले आहे. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये सध्या उपस्थित आहे शेतकरी तसेच सामाजिक कार्यकर्ता सुधाकर कडू. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे भरपूर गोरगरीब जनतेला, मजुरांना त्यांच्या माध्यमातून तसेच अनेक संस्थांमार्फत अन्नधान्याची आणि किराणा किट वाटप करण्यात येत आहे. देशात कोरोनाचे वाढते संकट आणि लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढलेली आहे. जवळपास 1 महिना होईल कोरोना व्हायरसला देशात पसरायला. तुमच्या मार्फत कधीपासून किराणा किटचे वाटप करायला सुरुवात करण्यात आली आहे? 24 तारखेला देशामध्ये लॉकडाऊन झाले. नंतर आमच्या गावामध्ये एक म्हातारी आली माझ्या घरी. 27 तारखेला त्यांनी म्हटलं की माझ्या घरी राशन नाही आहे ते म्हणजे आणि किराणा पण नाही आहे. तर मग त्या दिवशी मी त्यांना किराणा आणि राशन घेऊन दिलं दुकानामधनं. त्या दिवसपासून म्हणजे आम्ही सुरू केलं उदाशा या गावामधून. नंतर मी माझे मित्रपरिवार आहे, काही स्वयंसेवी संस्था अशा लोकांना मी माहिती देऊ कळवली आणि त्यांच्यामार्फत जे होईल मदत ते आम्ही सुरुवात केली आणि आताही आजही ते सुरू आहे. भविष्यामध्येही पण ते सुरू राहील. म्हणजे जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत आम्ही अशीच मदत करत आहोत. हां सर, मला सांगा की या सर्व परिस्थितीला तुम्हालाही मदत करावी अशी प्रेरणा कुठून मिळाली आणि या प्रेरणेमध्ये आणखी किती लोक सामील झाले आहेत? कसं आहे की मी किसान संघर्ष दल या मार्फत मी माझ्या उमरेड तालुक्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांकरिता काम करत आहात 2020 पासून, म्हणजे 2002 पासून. तर या माध्यमातून मी शेतकऱ्यांना या अगोदरी मदत केली आहे आम्ही. आणि मग याच्यामध्ये लॉकडाऊन झाल्यापासून आम्ही सगळे शेतकरी जे आमच्या संघटनेमध्ये सहा आहेत त्यांना आम्ही त्यांना सूचना दिल्यात की तुम्ही आपल्या गावामध्ये जे काही गरजू अतिगरजू लोक असतील त्यांना तुम्ही आपल्या स्तरावरून राशन आणि किराणा एक किट वाटप करा. आणि त्या पद्धतीने ते त्यांनी सुरुवात केली. मग उमरेडमध्ये मी शहरामध्ये गेलो, तिथे काही संस्था आहेत त्यांची मी भेट घेतली. आमचे आमदार आहेत राजभाऊ पारवे, त्यांना पण मी भेटलो. त्यांना पण म्हटलं की आपल्याला ग्रामीण भागामध्ये मजदूरांची संख्या खूप आहे, शेतमजूर भरपूर आहेत. तर अशा लोकांना आपल्याला आज अत्यंत गरज आहे मदत पोहोचवण्याची. तर त्या माध्यमातून मग त्यांनी सर्वांनी मला मदत केली आहे आणि आमचं काम सुरू आहे. सर मला सांगा की शेतकरी असून सुद्धा तुम्ही गरजू लोकांच्या मदतीला पुढे सरसावले आहे, विशेष करून ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार, म्हणजे कशाप्रकारे त्यांना मार्गदर्शन करणार? कसं आहे, मी किसान संघर्ष दलाच्या मार्फत 2002 पासून मी काम सुरू आहे माझं. आणि त्यामार्फत मी शेतकऱ्यांचंच म्हणजे असं मार्गदर्शन आहे, शेतकऱ्यांना मी एक शेतकरी मी सुद्धा एक शेतकरी आहे. त्याच्यामुळे मला माझ्या शेतकऱ्याच्या काय अडचणी आहेत, त्यांच्या कोणत्या प्रकारे त्यांना त्रास होत आहे, त्यांची कशाप्रकारे पिळवणूक होत आहे याची जाण मला आहे. आणि अचानक 24 तारखेला कोणालाही न माहीत होता लॉकडाऊन झाल्यामुळे त्यांच्या घरची म्हणजे माल म्हणजे त्यांनी विकलेला नव्हता, शेतमाल अजून शेतामध्ये पडून होता. अशा परिस्थितीत त्यांच्या पैशाची पण अडचण भासत होती. या विचार मी माझ्या डोक्यामध्ये आणून मी सगळ्या माझ्या मित्रपरिवाराला आणि संस्थांना सांगून शेतकऱ्यांना मी तयार केलं. आणि मी असंही सांगू शकतो शेतकऱ्यांना माझी अशी कळकळीची विनंती आहे की जे सक्षम शेतकरी आहेत प्रत्येक गावातले, उमरेड तालुक्यामधले, ग्रामीण भागातले, त्यांनी आपल्या स्तरावरून जे होईल ते मदत करायला पाहिजे, जेणेकरून आपण शासनाची किंवा लोकप्रतिनिधीची वाट पाहण्यापेक्षा अगोदरच आपण त्यांना मदत दिली पाहिजे अशी मी शेतकऱ्यांना विनंती करतो. सर मला सांगा की कोरोना संदर्भात गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचेल अशा आणखी काय उपाययोजना केल्या आहेत सर? सर आता आम्ही मॅडम की आम्ही प्रत्येक गावामध्ये ग्रामसेवक आणि पटवारी त्यांना आम्ही सूचना दिली आहे, सरपंचांना पण सूचना सांगितली आहे की जे ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही आहेत आणि त्यांना राशन मिळत नाही आहे तर आता मोफत राशन पण मिळणार आहे, सुरू झालेलं आहे वाटप. तर आम्ही अशा ग्रामसेवक आणि पटवारी यांच्या माध्यमातून राशन दुकानदाराला सांगून आम्ही पूर्ण गावातली एक यादी तयार करत आहे ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही आहे आणि राशन कार्ड आहे पण त्यांना वाटप होत नाही आहे तो. तर अशा लोकांची यादी तयार करून आम्ही तहसीलदारापर्यंत ते पोहोचवलेली आहे आणि 15 तारखेनंतर त्यांना तो वाटप होणार आहे. आणि
आणि याची आम्ही पुरेपूर काळजी घेत आहोत की त्याच्यामध्ये फक्त तो गरीबच लोक आला पाहिजे, नाहीतर कसं होतं की सगळे लोक सामोरे येतात मला मिळालं पाहिजे मला मिळालं. आम्ही तो काही उद्देश ठेवलेला नाही आहे. जो अतिगरजू आहे त्यांनाच आम्ही मदत करत आहे. सर आतापर्यंत जवळपास अंदाजे किती लोकांना तुम्ही वाटप करण्यात आलेले? आतापर्यंत जवळपास 1800-1900 लोकांना आम्ही किराणा किट आणि धान्य वाटप केलेलं आहे. आणि मला वाटते 700-750 लोकांना आम्ही 500-500 रुपये पण मदत केली आहे घरोघरी जाऊन, ज्यांना किराणा नव्हता वेळेवर तर मग आम्ही 500 रुपये देऊन त्यांना मदत दिली की बा तुम्ही जाऊन किराणा घेऊन टाका दुकानामधनं. अशा पद्धतीने आम्ही काम सुरू केलं आहे. सर यामध्ये तुम्हाला काही अडचणी वगैरे नाही आलेत का? नाही अडचणी वगैरे नाही आता काही नाही. सरांनी मदत करत आहे, माझे जे संस्था आहेत ज्या स्वयंसेवी त्यांनी मला भरपूर मदत केली, मी त्यांचा खूप धन्यवाद देतो आहे ते. आणि आपल्या स्तरावर ते खूप प्रयत्न करत आहे की त्यांना त्यांचं ते काम पाहून मलाही खूप त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो. आणि सर हे जे तुम्ही जे किराणा वाटप करता आहे, तर आता 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन आहे आणि पुढे जाण्याची पण शक्यता वर्तवली जात आहे, तर जोपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे तोपर्यंत तुम्ही ते वाटप करणार आहे? हो नक्की करून आम्ही. आणि त्यासाठी आम्ही आता वर्गणी सुरू केलेली आहे प्रत्येकाकडून, कोणी ज्यांनी दानदाते आहे त्यांना आम्हाला, ग्रामीण भागामध्ये शेतकरी भरपूर असतात त्यांच्याकडे तांदूळ पण होतात आणि गहू पण होतात डाळ पण होतात, तर आम्ही त्यांना असं सूचना दिली आहे की तुम्हाला ज्या पद्धतीने मदत करायची आहे ते मदत करा, आम्हाला आणून द्या, आम्ही ते पॉकेट बनवू. आणि शेवटी म्हणजे 2 महिने वाढेल तर 4 महिने वाढू, आम्ही सगळे शेतकरी मिळून सगळ्या गरिबांना आम्ही ते वाटप करू. सर आम्हाला एक असं माहिती मिळालेली आहे की उदासा ग्रामपंचायतची एक विशेष माहिती आहे की जवळपास 3500 लोकसंख्या आहे आणि जवळच्या परिसरातून एक औद्योगिक कंपनीमार्फत दूषित पाणी नदीत सोडले जात आहे आणि तेच पाणी गावकरी पिण्याचं पाणी म्हणून वापरत आहे, तर त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता, तर काय अजूनही दूषित पाणी गावकरी पित आहेत? नाही आता सध्या दूषित पाणी पित नाही. काय झालं होतं की आम्ही याच्यासाठी मोठं आंदोलन उभं केलं होतं कंपनी विरोधामध्ये. आम्ही प्रश्नांना पण सांगितलं की बा आम ते कंपनी नदीमध्ये पाणी सोडत आहे, ते ॲसिडचं पाणी होतं, ॲसिडचं पाणी ते आमच्या नळ योजनेद्वारे पिण्याच्या लोकांना पित होतं ते पाणी, आणि त्याच्यामधून आमच्या गावामध्ये बिमाऱ्या कॅन्सरसारख्या बिमाऱ्या वाढल्या होत्या. तर आम्ही त्यासाठी आम्ही त्या कंपनीला पण सांगितलं, आमचे इथले आमदार होते पारवे साहेब त्यांना पण सूचना दिली आम्ही की सर असं असं होत आहे लोकांच्या आरोग्याचे खेळ होत आहे, तर हो करताना आम्हाला खूप लांब नेऊन नेलं, असं करता करता 6 महिने निघून गेले. शेवटी मग आम्ही आपल्या गावामध्ये ग्रामसभा लावली, संपूर्ण गाव एक झालो आणि मग रस्ता रोको आंदोलन केलं. त्याच्यानंतर मग सगळं प्रशासन जागून उभं झालं, मग आमची कलेक्टर साहेबांकडे मीटिंग लावली, 5 लोकांना बोलवलं होतं, त्याच्यामध्ये सरपंच होता आमदार साहेब होते आणि काही मेंबर होते ग्रामपंचायतचे, असे आम्ही तिथे गेलो. मग त्यांना तिथे सहना कंपनी मालकाला पण बोलवलं होतं, त्यांच्यासोबत ते सहनिशा केली, त्याच्यामध्ये त्या नमुना जो दिला होता पाण्याचा त्याच्यामध्ये ॲसिड आढळलं. त्यावेळेस मग कलेक्टर साहेबांनी त्यांना तातडीने सूचना दिली की तुम्ही पाणी बंद करा. मग त्यांनी काही दिवसापर्यंत पाणी बंद केलं, पर नंतर पुन्हा त्यांनी पाणी सोडणं सुरू केलं पावसाळ्यामध्ये. मग पुन्हा आम्ही ते कंप्लेंट घेऊन कलेक्टर साहेबांकडे गेलो, मग त्यांनी कलेक्टर साहेबांनी ऑर्डर दिला शिवसाहेबा जिल्हा परिषदला की तुम्ही या गावासाठी विशिष्ट अशी एक योजना द्या की जेणेकरून गावाल्यांना दूषित पाणी मिळणार नाही. तर मग त्यांनी एक राष्ट्रीय पेयजल योजना आहे त्याच्यामधून आम्हाला नवीन नळ योजना बनवून दिली आहे 1 कोटी रुपयांची, आणि आता ते पाणी स्वच्छ शुद्ध पाणी आता आम्हाला मिळत आहे. सर तर जे हे दूषित पाणी गावकरी पित होते त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता, तर या धोक्यामुळे काही म्हणजे लोक आजारी पण पडले होते, तर यामध्ये काही मृत्यूमुखी पण पडले आहेत काय? होतं असं म्हणजे नेमकं म्हणजे मॅडम आम्ही सांगू शकत नाही की आजार तो झाला, पण आमच्या गावात आजार होता, कॅन्सरचे पेशंट खूप झाले होते, त्याच्यामध्ये 6-7 स्त्रिया म्हणजे गर्भाशयाच्या यांनी मरून पडले होते त्या त्या काळामध्ये. आणि सर त्या आजारांमध्ये लहान मुलं ते सुद्धा हो ते पण होतात ना. तुम्ही आंदोलने केली, मोर्चे काढले, या सर्वांमध्ये तुम्ही स्वतःची खबरदारी म्हणून राजकीय वरिष्ठांची मदत घेतली होती काय? हो घेतली होती. आमचे ते राजेंद्रभाऊ मुळक आमदार होते अगोदर, आता तिथे राखीव आल्यामुळे ते नाही आहेत, तरीसुद्धा ते त्यांनी तो आमचा एरिया उमरेड विधानसभा ग्रामीण भाग त्यांचं जे संबंध आहेत प्रत्येक गावामध्ये त्यांनी ते अजूनही टिकून ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडे गेलो. आणि त्यावेळेला ते मिनिस्टर पण होतात, तर मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही मी आहे कंपनी, त्यांनी कंपनी मालकाला फोन लावला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही पाणी बंद करा, त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली त्यावेळेला. सर जसं की मी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते पण आहेत, तर तुम्ही आणखी काय काय सामाजिक कार्य केले आहेत? यापूर्वी मी शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केली आहेत, शेतकऱ्यांना मालभाव मिळून म्हणजे उचित दर मिळाला पाहिजे, विद्युत पुरवठा वेळेवर मिळाला पाहिजे त्यांना शेतीमध्ये पाणी पुरवठा करण्याकरिता, आणि त्यांना जे योजना आहे शासकीय योजना
त्या प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजे शेतकऱ्यांच्या. त्यासाठी मी नेहमी म्हणजे आजच नाही, मी 2002 पासून त्या कामामध्ये आहे आणि माझं काम सुरूच आहे. धन्यवाद सर आम्हाला माहिती दिल्याबद्दल. कुठे ना कुठे असो गावात शहरात आपल्याला माणुसकीचे दर्शन घडते. यावेळेस शेतकरीमार्फत माणुसकीचे दर्शन वास्तवात पुढे आले आहे. कोरोनाला आळा बसावा म्हणून प्रत्येक स्तरावर प्रयत्न केले जात आहे. यावेळेस काळजी घ्या, सुरक्षित राहा. मी राणी गजभिये, परत भेटेल अशाच काही मुलाखतीमध्ये. नमस्कार.